नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रुग्ण हक्क संघर्ष समितीचे प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी रुग्ण हक्क संघर्ष समितीची आढावा बैठक संपन्न। दिनांक 24 ऑक्टोबर रोजी रुग्ण हक्क संघर्ष समितीची परभणी जिल्हास्तरीय बैठक महाराष्ट्राचे रुग्ण हक्क संघर्ष समिती प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील आयटीआय कॉर्नर येथील रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या जिल्हा कार्यालयात जिल्हास्तरीय मीटिंग जिल्हा कार्याध्यक्ष हाफिज रहमान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यात आली। रुग्ण हक्क संघर्ष समितीचे प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडे हे परभणी दौऱ्यावर आले असता समितीच्या परभणी जिल्हा पदाधिकारी व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या परभणी शहर कार्यालयात संपन्न झाली। सदर बैठकीत समिती प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडी यांचे परभणी टीमच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट निलेश करमुडी यांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीचे ध्येय धोरण, उद्दिष्ट समितीच्या मागण्या व पुढील वाटचालीस नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन सभासदांना केले। मीटिंग मध्ये रुग्णांच्या न्याय हक्क, बोगस डॉक्टर व जनजागृती व त्यांच्या न्याय हक्कासाठी काय करता येईल यात सकारात्मक चर्चा झाली। मीटिंग मध्ये सार्वजनिक विषयावर चर्चा झाली। जनजागृतीसाठी, रुग्णांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ॲडव्होकेट निलमुडी यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले। तसेच जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी व सदस्य यांचा परिचय ॲडव्होकेट निलेश करमुडी यांनी करून घेऊन रुग्णांसाठी काम करताना येणारे अडचणी कशा प्रकारे सोडवायत याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले। संबंधित जिल्हास्तरीय बैठकीमध्ये रुग्ण हक्क संघर्ष समितीने केलेल्या कामकाजाची माहिती परभणी जिल्हा कार्याध्यक्ष हाफिज रहमान यांनी समिती प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडी यांना दिली। या बैठकीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद आंबोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश मुदगलकर व समारोप मिलिंद मस्के यांनी केले। यावेळी समिती प्रमुख ॲडव्होकेट निलेश करमुडी, सलीम इनामदार, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, हाफिजुर रहमान, प्रशांत वाटोरे, डॉक्टर सुनील जाधव, दिलीप बनकर, राहुल धबाले, प्रमोद आंबोरे, सिद्धार्थ खिल्लारे, रमेश घनगाव, सय्यद खदीर, गोविंद गिरी, सुरेखा खिल्लारे, सिद्धांत सूर्यवंशी, विजय पवार, देवदास वाघ, खयूम बेग, नरहरी वाळवंटे, मिलिंद मस्के, अजरामर शेख, मोहम्मद तन्वीर आदी उपस्थित होते। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।